मेकिंग वर्ल्ड बेटर या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या चॅनल मध्ये आपण उत्तम जीवनशैली, निरोगी शरीर आणि आनंदी मन कशा पद्धतीने करायचं याबद्दल मार्गदर्शन करत असतो। मंडळी, नुकतंच 3-4 दिवसापासून एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे। त्या व्हिडिओ मधील काकूंना 1800 रुपये देऊन देखील मला 1800 रुपये मिळाले नाहीत असं त्या म्हणत होत्या। त्यांना 1800 रुपयाचा हिशोब कळत नव्हता। आपल्यापैकी कितीतरी लोकांनी पोट धरून धरून हसलो। आपण त्या व्हिडिओचा खूप आनंद व्यक्त केला। आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की 1800 रुपयाचा साधा हिशोब देखील त्या काकूंना कळला नाहीये। पण मित्रांनो, जर त्या काकूंना 1800 रुपयाचा हिशोब कळला नसेल तर नक्कीच त्या अडाणी आहेत। पण त्यांच्यापेक्षा देखील आपण कधीतरी आपल्याकडे पाहिलं आहे? आपल्यापैकी किती लोकांना पैशाचा हिशोब कळतो? पैसे सोडून द्या, कारण जन्माला येताना आणि आपल्या मृत्यूबरोबर आपण पैसे घेऊन जात नाही। या जगातल्या 80% लोकांना पैसा हा विषयच कळत नाहीये। आपण दुसऱ्या विषयाकडे जाणार आहोत। अशी गोष्ट जी आपण आपल्या जन्माबरोबर घेऊन येतो आणि आपल्या मृत्यूबरोबर घेऊन जातो ते म्हणजे आपलं शरीर, आपलं आरोग्य। मंडळी, त्या काकूंना कळत नाही म्हणून आपण खूप हसलो। आता कधीतरी आपल्या स्वतःकडे आपण पाहूया। आपल्यापैकी कितीतरी लोकांना स्वतःच आयडियल वजन किती आहे, प्रमाणित वजन किती आहे हे देखील माहीत नाहीये। स्वतःच प्रमाणित वजन कसं करायचं हे माहीत नाहीये। दिवसभरामध्ये पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे हे माहीत नाहीये। मी अजून बरेच प्रश्न विचारणार आहे। यापैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नाहीत। मंडळी, आपल्या जेवणामध्ये किती प्रमाणात प्रोटीन असलं पाहिजे? आपल्या जेवणामध्ये नेमकं काय असलं पाहिजे? दिवसभरातून किती तास झोप घेतली पाहिजे? आपल्या शरीरामध्ये मसल्स म्हणजे स्नायू किती प्रमाणात पाहिजे? माझ्या शरीरामध्ये किती चरबी आहे? यापैकी किती लोकांना याची उत्तरं माहिती आहेत? मी ठामपणे सांगू शकतो, आपल्यापैकी 80% लोकांना नव्हे 90% लोकांना याची उत्तरं माहीत नाहीत। पण याच ठिकाणी जगात काय चाललंय हे आपल्याला 5 मिनिटात कळतं। चीनमध्ये काय झालं, चीनमधले किती ॲप्स बंद झाले, ह्या गोष्टीचं आपल्याला सगळं ज्ञान असतं। आपण हे खोचून खोचून विचारतो, खोचून खोचून चौकशी करतो। पण हे जे माझं शरीर आहे या शरीरामधल्या बेसिक गोष्टी देखील आपल्याला माहीत नाही आहेत। आज मला तुम्हाला याच गोष्टीबद्दल सांगायचं आहे की आपण त्या काकूच्या व्हिडिओमधील जे काकू आहेत त्यांच्यावर आपण पोट धरून असलो, कधीतरी स्वतः निरीक्षण करा। आपल्या आरोग्याच्या बाबतीत आपल्याला किती गोष्टी माहिती आहेत? साध्या साध्या गोष्टी असतात की आपल्याला ऍसिडिटी होते, आपलं वजन वाढतं, काही लोकांचं वजन खूप कमी राहतं, काही लोकांना बीपीचा त्रास चालू होतो, काही लोकांना शुगरचा त्रास चालू होतो। ह्या गोष्टी कशामुळे होत आहेत कधीतरी आपण याचा विचार करतो का? कधी विचार करतो का आपण जे अन्न खातो त्या अन्नातूनच आपलं शरीर तयार होतं? हेच शरीर, या शरीरामध्ये जर आपण चांगलं अन्न नाही टाकलं तर ऍटोमॅटिक ह्या शरीराचे साईड इफेक्ट व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून मग आपल्याला बीपीचा त्रास चालू होतो, शुगरचा त्रास चालू होतो, हाय ऍसिडिटी होते, ह्या सगळ्या गोष्टी होतात। कधीतरी आपण आपलं ज्ञान पाहिलं आहे का? कधी आपण या गोष्टीचा विचार केला आहे का? मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर 5 मिनिटं डोळे झाका। जे प्रश्न मी तुम्हाला विचारलेले आहेत त्यावर विचार करा आणि ठरवा की खरंच आपण देखील सुशिक्षित आहोत का सुशिक्षित अडाणी आहोत।
तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचशा गोष्टींचे उत्तर तुम्हाला देखील माहित नाही. त्यामुळं आज गरज आहे की आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायची. आज वेळ आहे आपल्याला आपल्या शरीराला ओळखण्याची. आज गरज आहे आपल्याला बेसिक गोष्टीची माहिती करून घ्यायची. आपल्याला साध्या साध्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. जर आपण जे अन्न खातो ते जर औषधासारखं निरखून पारखून खाल्लं तर आपल्याला औषध जेवणासाठी घ्यायची गरज पडणार नाहीये. आज जर आपण आपलं अन्न ओळखलं, अन्नाला ओळखलं आपण, तर आपल्याला भविष्यामध्ये कुठलाही त्रास होणार नाहीये. मंडळी, मला ह्या व्हिडिओमधून इतकं सांगायचंय की जगाकडे पाहण्यापेक्षा कधीतरी स्वतःकडे पहा. स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. कारण तुमच्या बरोबर कुठलीही संपत्ती येणार नाहीये. ह्या जगामध्ये एकमेव आणि सगळ्यात महत्त्वाची संपत्ती म्हणजे तुमचं शरीर आहे. त्याकडे काळजी करा, त्या शरीराची काळजी करा, तुमच्या कुटुंबाची काळजी करा. धन्यवाद मंडळी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आरोग्याबद्दल अजून आपल्याला काय ऐकायला आवडेल याची कमेंटमध्ये नोंद द्या. धन्यवाद.